नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी अकरावीचा इतिहास बघतो आहोत अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचा भेटतो आहे चांगल्या कमेंट तुम्ही करता आहात लाईक करता आहात आणि शेअर करता आहात त्याबद्दल सगळ्यांची पुन्हा एकदा धन्यवाद बघा आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी बघायची आहेत आता कुठेतरी तुम्हाला थोडंसं सोपं वाटायला लागेल हा टॉपिक बघितल्यावर कारण की आपण प्राचीन मध्ययुगीने इतिहास बघितला तरीसुद्धा खूप आवडीने तुम्ही त्या ठिकाणी ऐकता आहात प्रतिसाद देत आहात बघा आता आपल्या पट्ट्यातील या ठिकाणी आहे असं आपलं म्हणायला नाही हरकत नाही कारण की समाज सुधारणा धार्मिक सुधारणा म्हटलं की आपल्याला ते सोपं वाटतं मित्रांनो मग या ठिकाणी जर बघितलं आपण तर या धार्मिक सुधारणा चळवळी नेमक्या कशा सुरू झाल्या मित्रांनो आपल्याला हे जे टॉपिक्स आहेत कशासाठी उपयुक्त आहे यू पी एस सी एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी सी सेवेचे एक्झाम्स सेवेमध्ये तलाटी ग्रामसेवक पोलीस भरती डी एम आय डी सी बँकिंग सगळ्या परीक्षांना रेल्वे भरती वगैरे सगळ्या शिपायापर्यंतच्या प्रत्येक परीक्षेला या मुद्द्यांवर प्रश्न येत आहेत हे लक्षात घ्या तर बघा आपण बघतो व्यापाराच्या निमित्ताने जे काही इंग्रज लोक भारतात आले होते त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली हळूहळू ते राज्यकर्ती बनले आणि त्यांच्या राजवटीमुळेच आपण बघतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्या युगाला प्रारंभ झाला आता मित्रांनो इथे जर आपण बघितलं तर इंग्रजांबरोबर ख्रिश्चन मिशनरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये दाखल झाली हे आपल्याला माहीत आहे मग ख्रिश्चन मिशनरी कोण होते हे तुम्ही तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो काही मित्र नवीन असतील त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा नवीन मुद्दा आहे आपल्याला लहान लहान गोष्टी इथे समजून घ्यायच्या आहे मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये इथे शिकवणार आहे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे मित्रांनो सगळ्यात आधी तुम्ही वाचायला शिका जास्तीत जास्त वाचन करायला शिका मित्रांनो दररोजचं पेपर वाचन असेल संपादकीय वाचन असेल थोडंसं आवांतर वाचन असेल ते करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणची हे आपोआप सगळी पुस्तकं सोपे वाटतील ख्रिश्चन मिशनरी कशाला म्हणतो आपण तर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे कार्य करणारे जे लोक होते प्रसाराचे त्या म्हणजे ख्रिश्चन मिशनर्या म्हणजे ख्रिश्चन धर्मप्रसार करणाऱ्या ज्या संस्था होत्या त्यांना आपण मिशन म्हणायचो तर धर्मप्रसाराचे कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या त्यांना मिशनरी म्हणायचो म्हणजे मित्रांनो मिशन आणि मिशनरी याच्यातला फरकही तुमच्या लक्षात येतो आहे या मिशनऱ्यांनी काय केलं देशभर सेवाभावी मार्गाचा अवलंब केला मोठ्या चिकाटीने ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार यांनी भारतामध्ये केला आणि आपण बघतोय यांनी धर्मप्रसारासोबतच सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मग इथे जर बघितलं आपण काय सुधारणा केली यांनी जाती निर्मूलन केलं शिक्षण स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न आरोग्यविषयकची जागृती आदिवासी गरीब लोकांसाठीचे कार्य हे हो, सगळं अत्यंत मौलिक असं या ठिकाणी आहे पुढे जर बघितलं मित्रांनो मिशनऱ्यांनी गरीब मुलं जे आहेत गरीबांची मुलं त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या दिनदुबळ्यांसाठी आरोग्य सेवा पुरवल्या मोफत औषधोपचार केले रोगपीडितांची सेवा केली पुढे बघितलं मित्रांनो तर दुष्काळ असेल महापूर असेल साथीचे रोग असेल या संकट काळामध्ये आपण बघतो आहे लोकांना यांनी मदतीचा हाक दिला हात दिला त्यांच्या या सेवाभावी समाजसेवेमुळे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये समाज व धर्म सुधारणा चळवळ जी आहे तिला या ठिकाणी चालना मिळालेली आहे आणि मग मित्रांनो याच्यातूनच पहिली महत्वाची एक आ, सभा म्हणू आपण एक महत्वाचा समाज म्हणू तो म्हणजे प्रार्थना समाज बघा मित्रांनो आपण बघतोय देश पातळीवर एक ब्राह्म समाज आपण ऐकलेला आहे संस्थापक कोण आहे तुम्हाला माहीत आहेत राजाराम मोहन रॉय आपण बघतोय बंगालमध्ये अत्यंत महत्वाचं कार्य सतीप्रती विरोधातील त्यांच्या प्रयत्नामुळे आपण बघतोय सतीप्रथा कायदा सुद्धा झाला कधीचा आहे सतीप्रथा कायदा तुम्ही खाली कमेंट करू शकतात नक्कीच तुम्हाला माहीत असलं पाहिजे कोणाच्या कालावधीमध्ये झाला तेही माहीत असलं पाहिजे या ब्राह्म समाजाचे एक महत्त्वाचे नेते होते केशवचंद्र सेन मित्रांनो केशवचंद्र सेन मुंबईत आले त्यांनी मुंबईमध्ये धर्मसुधारणा व समाज सुधारणेच्या संदर्भात व्याख्याने दिले लोकांना मार्गदर्शन केले आणि या केशवचंद्र सेन यांच्या व्याख्यानातून समाज व धर्मसुधारकांना या ठिकाणी प्रेरणा मिळाली मित्रांनो हा प्रश्न आला आहे प्रार्थना समाजाची स्थापना ही कोणत्या नेत्याच्या व्याख्यानातून झाली किंवा त्याच्या प्रेरणेतून झाली तर ते केशवचंद्र शेन ब्राह्म समाजाचे नेते मग कोण येतोय एकत्र बघा दादोबा पांडुरंग तरकडकर मित्रांनो दादोबा पांडुरंग तरकडकर म्हणले की मराठी माणसाला आणखी एक पदवी आठवते दादोबा पांडुरंगांना आपण दिल्ली कोणती मराठी भाषेचे पाणीनी म्हणतो मित्रांनो आपण दादोबा पांडुरंग तरकडकर यांना पुढे त्यांचे बंधू आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरकडकर त्यानंतर वामन आबाजी मोडक भाऊ महाजन इत्यादींनी एकत्र येऊन मित्रांनो एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट या दिवशी आपण बघतो आहे मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली पुढील काळात बघतो आपण या समाजाने वारा वा मोडक असेल न्यायमूर्ती चंदावरकर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती रागो भांडारकर इत्यादी विचारवंत सहभागी झाले मित्रांनो तुम्ही जर जुने एम पी सीचे प्रश्न बघितले तर तुम्हाला काय लक्षात येते या समाजामध्ये कोणते नेतृत्व सहभागी झाले यावर सातत्याने प्रश्न विचारले गेले आहे म्हणजे तुम्हाला विचारलं जातं की दादोबा पांडुरंग आत्माराम पांडुरंग वामन मोडक भाऊ महाजन हे कोणत्या संस्थेशी संबंधित होते मग अशा वेळेस तुम्हाला लगेच त्या ठिकाणी प्रार्थना समाज आठवला पाहिजे स्थापना बघा मित्रांनो अठराशे सदुसष्टची मुंबई या ठिकाणची स्थापना आहे पुढे या समाजासंदर्भातले कार्यकर्ते कोण मग मोडक चंदावरकर रानडे भांडारकर हे तुम्हाला माहीत असले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो प्रार्थना समाज आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या पत्रिकेचा आधार घ्यायचं तर ते पत्रिका हे आपलं माहीत असलं पाहिजे त्यातून प्रार्थना समाजाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला गेला कशातून सुबोध पत्रिकामधून मुंबईतील गिरगाव विभागामध्ये या समाजाने स्वतःची इमारतसुद्धा बांधलेली होती हे आपल्याला माहीत असलं पाहिजे मित्रांनो अकरावीच्या पुस्तकावर खूप मोठे प्रश्न आहेत म्हणजे जी महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की अकरावीचं पुस्तक असं आपण म्हणतो आणि यावर खूप कमी संदर्भ आपण बघतो व्हिडिओ लेक्चर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि अत्यंत सुस्पष्टपणे आपण या ठिकाणी ते सगळे प्रकरण कवर करतो आहे खाली अकरावी इतिहासाची प्लेलिस्ट बघा प्रत्येक टॉपिक प्रत्येक लहान लहान मुद्दा मित्रांनो म्हणजे मी इतकं सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यास करून तुम्हाला शिकवतो आहे की तुमचा एकही प्रश्न चुकायला नको या पुस्तकातील मग प्रार्थना समाजाची तत्वे काय आहे मित्रांनो हा प्रश्नसुद्धा कंबाईनला विचारला गेलेला आहे यांचं म्हणणं परमेश्वर हा एक आहे तो सर्व विश्वाचा निर्माता आहे तो चिरंतन आकालनीय अनाकलनीय निराकार आहे तो सर्व शक्तिमान दयाळू आणि पवित्र आहे परमेश्वर हा असं यांचं तत्त्व होतं दुसरं सत्य सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरी मार्ग आहेत असं यांनी सांगितलेलं आहे आणि या मार्गानेच तो प्रसन्न होतो असं यांचं म्हणणं आहे पुढे मित्रांनो परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही मात्र यामुळे आध्यात्मिक उन्नती होते असं एक यांचं तत्त्व या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मूर्तीपूजा ही परमेश्वराला मान्य नाही असं यांचं म्हणणं होतं ही तेव्हाच्या कालावधीमध्ये खूप मोठी हिंमत होती धाडस होतं हे लक्षात घ्या मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही असं यांनी तेव्हा म्हटलं मित्रांनो हे आजही आपण बघतो की मान्य करत नाही आपण पुढे परमेश्वर अवतार घेत नाही परमेश्वराने कोणताही धर्मग्रंथ लिहिलेला नाही अत्यंत आधुनिक विचार आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो आणि नक्कीच या विचारांमधून आपण बोध घेतला पाहिजे माझं मत तर तेच आहे की आपल्याला हा जो अभ्यासक्रम ठरवलेला असतो या अभ्यासक्रमामधून आपण जो विद्यार्थी मित्र आहे याच्या मानसिकतेमध्ये बदल होईल हा कुठेतरी सुशिक्षित बनेल असा हेतू अभ्यासक्रम बनवण्याचा असला पाहिजे बघा आता पुढचा मुद्दा जर बघितला का तर सर्व माणसं ही परमेश्वरांची लेकरे आहेत आणि आपण सर्वांनी एकमेकांशी बंधुभावाच्या भावनेने वागले पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी हा प्रार्थना समाज म्हणतो आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कार्यावर प्रश्न येतात प्रार्थना समाजाची कार्य काय तर बघा सगळ्यात महत्त्वाचं प्रार्थना समाज हा हिंदू धर्मासाठी कार्य करतो आहे मुख्य हिंदू धर्मातले दोष दूर करायचे आहे त्यांना धर्म सुधारणा करायची आहे मग कोणकोणत्या गोष्टींवर यांनी काम केलं अस्पृश्यता निवारण विधवा पुनर्विवाह श्री शिक्षण बालविवाहाला विरोध विधवांचे केशवपन इत्यादी बाबतीत आपण बघतो आहे यांनी भरीव कार्य केले मित्रांनो जर बघितलं तुम्ही तर प्रार्थना समाजाच्या माध्यमातून आपण बघतो आहे नारायण मल्हार जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्याची प्रयत्न करणारी सोशल सर्व्हिस लीग या ठिकाणी स्थापन केली मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे सोशल सर्व्हिस लीग नाम जोशी ही महत्वाची व्यक्ती आहे त्यांची संस्था आहे पुढे जर बघितलं मित्रांनो नामदार गोखले यांनी या ठिकाणी एक वेगळी संस्था स्थापन केली जिला आपण सर्वंट ऑफ आप इंडिया सोसायटी म्हणतो जिला मराठीमध्ये आपण भारत सेवक समाज म्हणतो नामदार गोखलेंची गोपाळकृष्ण गोखले यांची काय होतं ध्येय मित्रांनो या ध्येयांवर उद्दिष्टांवर प्रश्न आहेत देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते निर्माण करायचे आहे भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट आहे आणि हे प्रार्थना समाजाशी निगडीत कार्यकर्ते आहेत हे आधी लक्षात घ्या पुढे महर्षी रामजी शिंदे आहेत हे काय करतायत अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली रामजी शिंदे म्हटलं की तुम्हाला डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था आठवली पाहिजे पुढील काळात आपण बघतो या संघटनेने अस्पृश्यता निवारण्याच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचे कार्य केले आहे वीरा शिंदे अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो अस्पृश्यता निवारणामधील आणि या वेगवेगळ्या संस्थांमधून समाजासाठी देशी सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण झाले लोक लोकोपयोगी कामे या ठिकाणी होण्यास सुरुवात झाली आणि आपण बघतो या प्रार्थना समाजानेच याच्या अंतर्गत ही जी यांची संस्था आहे विरा शिंदेंची यांनी अनाथ बालिकाश्रम हे पंढरपूरला सुरू केले मुंबईतल्या मजुरांसाठी आपण बघतोय रात्रशाळा सुरू केल्या पुढे आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी या ठिकाणची महत्त्वाची संस्था स्थापन झाली असे असून सुद्धा हा समाज हिंदू धर्मियांना आपल्या कार्यात समाविष्ट करून घेऊ शकला नाही का मित्रांनो कारण या समाजाच्या अनुयायांची जी कृती होती आणि जे वर्तन होतं त्याच्यामध्ये विसंगती होती मित्रांनो यांनी ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं या समाजाचे नेते जर आपण बघितले तर ते बुद्धिजीवी आहेत विचारवंत त्यांच्यामध्ये आहे परंतु परंतु मित्रांनो यांना समाजाशी जवळीक साधता आली नाही त्यामुळे आपण बघतो आहे प्रार्थना समाज हा काळाच्या ओघामध्ये लोप पावतो आहे मित्रांनो आणि पुढे मग आपण बघतो आहे वेगवेगळ्या संस्थेमध्ये हे जे नेते आहेत यांचे ते आपल्याला सामावून घेता आहेत आणि आपलं कार्य करत पुढे राहत आहेत मित्रांनो अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी इयत्ता अकरावीचा संपूर्ण इतिहास अत्यंत सोप्या भाषेमध्ये हसत खेळत या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बेल या ठिकाणी घंटीचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील नोटिफिकेशन्स भेटत राहतील मित्रांनो येथे आपण थांबूया धन्यवाद